नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर जिल्हा परिषदमध्ये 2019 जर तुम्ही फॉर्म भरला असेल आरोग्य विभागाचा जे जागा निघल्या होत्या तर त्याच्याशी संबंधित नवीन अपडेट जे नवीन परिपत्रक जे आहे ते सादर केले आहे. तर त्याच्यामध्ये पाच संवर्ग जे होते तर ते आपले आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक हे जे पाच पदे, तर ह्या पाच पदांसाठी आता नवीन कंपनीची निवड झाली आहे आणि त्याच्या संबंधित नवीन वेळापत्रक त्यांनी जाहीर केले आहे. तर हा जो व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही जर जिल्हा परिषदमध्ये ह्या पाच पदांसाठी कोणत्याही एका पदासाठी फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर ते जे आहे ते परिपत्रक आपण पाहूया. तर पहा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर ह्या परिपत्रक मार्च 2019 जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरती जे आहे ते भरण्याबाबत. तर हे पदभरती जे आहे ते आता भरणार आहे. तर ही आजची तारीख 26 ऑगस्ट 2022. तर याच्यामध्ये काय नमूद केलं तेही पाहूया. तर याच्यामध्ये त्यांनी एक नवीन चार्ट दिला आहे. शासन परिपत्रामध्ये काय दिलं आहे तर शासन परिपत्रक मार्च 2019 जे जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदे भरणार होते तर त्याचे वेळापत्रक त्यांनी जाहीर केले. तर ते वेळापत्रक पाहून घ्या. तर त्याच्यामध्ये काय काय दिले, तर पहिला पहा, बिंदू नामावली अंतिम करणे 2 आठवडे 27 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर म्हणजे 27 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते 8 सप्टेंबरपर्यंत हे त्यांचे कालबद्ध कार्यक्रमात बिंदू नामावली सादर करतील. विभागीय स्तरावरून कंपनीची निवड. आता प्रत्येक विभाग जे जेवढे आपले जिल्हे आहे 34 जिल्हा जे आहे तर 34 जिल्हा परिषदेमधून आपले काय होणार आहे विभागातून कंपनीचे विभागीय स्तरावरून कंपनीची निवड, ते कंपनीची निवड करणार आहे. तर त्याची तारीख जी आहे ते 16 सप्टेंबर. निवड झालेल्या कंपनीने न्यास कंपनीकडून डेटा हस्तांतरण करून घेतला. आता न्यास कंपनी ही जी होती ही ह्या कंपनीला आपला जो डेटा आहे तो प्रोव्हाइड केला आहे. तर ह्या कंपनीकडून आता हे जे 34 जिल्हे तर ते ज्या कंपनीला आपली परीक्षा घेण्याची मान्यता देणार आहे तर न्यास कंपनी ही त्या कंपनीला त्यांची जो डेटा आहे तो डेटा देणार आहे. तर त्याचं 17 ते 22 सप्टेंबर ह्या एवढा कालावधी. निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळवून द्या. आता जेवढे पात्र उमेदवार आहे त्यांची संख्या जी तर जिल्हा निवड समितीची जिल्हा निवड समितीला त्यांना कळवायची आहे. तर त्याची तारीख 23 ते 27 सप्टेंबर ही राहणार आहे. जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या योजना संदर्भात कार्यवाही करायची. जे व्हॅलिड उमेदवार असणार आहे तर त्यांच्या संबंधित ते कार्यवाही करणार आहे 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान. त्याच्यानंतर पुढे पहा, आणखी आता जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करणे. तर तुमचे प्रवेशपत्र जे आहे ते 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या पिरियडमध्ये जे आहे ते प्रवेशपत्र तुम्हाला भेटणार आहे. आता परीक्षा पहा, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे सर्वांना माहिती आहे. तर आरोग्य पर्यवेक्षक 10 ते 1 वाजता, नंतर औषध निर्माता याचा 3 ते 5 वाजता हा दुपार 17 हा जो ह्या दुपार 17 पेपर राहणार आहे. तर हे एका दिवशी हे तुमचे 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे पेपर. नंतर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आहे 11 ते 1 वाजता. नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याचे जो आहे लॅब टेक्निशियन याच्यासाठी 3 ते 5 वाजता हा पेपर जो आहे हा 16 ऑक्टोबर रोजी हा पेपर तुमचा राहणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचे. हे जे दोन पेपर आहे वरचे हे दोन पेपर तुमचे 15 ऑक्टोबर आणि खालचे हे जे दोन पेपर आहे हे पेपर तुमचे 16 ऑक्टोबर ह्या दिवशी राहणार आहे. तर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला याच्या संबंधित सिलेबस जो आहे तो सिलेबस कोणकोणता आहे काय आहे तर याचीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सिलेबस पाहू शकता. त्याच्यानंतर आणखी नवीन जे तर ते आरोग्य सेवक पुरुष किंवा औषध निर्माता, नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्याशी संबंधित ही व्हिडिओची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्याच्यावरून तुम्ही कशा प्रकारचे पेपर येतात तर ते तुम्ही पाहू शकता आणि ते व्हिडिओ जे आहे ते तुम्ही इतर मित्रांनाही शेअर करू शकता. त्याच्यामुळे तुमचाही अभ्यास होणार आहे, बाकीच्यांचाही अभ्यास होणार आहे. तर तुम्ही हे पहा, तर तुमचे पेपर जे आहे ते 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याच्यानंतर पुढे लेखी परीक्षेनंतर आन्सर की जे तर उमेदवारांना ऑब्जेक्शन फिलिंगसाठी 3 दिवसाचा वेळ देणार आहे. तर तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 3 दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे आन्सर की जे आहे ते आन्सर कीची तारीख जी आहे ती 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर ही त्यांनी दिलेली आहे. तर हे तुमची आजची अपडेट आहे. तर हे जे पेपर हे तुमचे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदांसाठी होणार आहे. सदर वेळापत्रक आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच कार्यालयीन दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे. आता हे जे हे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रसिद्ध होतीलच. जिल्ह्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर होतील. पण तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुमचा जो पेपर आहे म्हणजे तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढं जे हे एवढं महत्त्वाचं आहे की तुमचे 5 ते 10 ऑक्टोबर ह्या 2 दिवसामध्ये तुमचे हॉल तिकीट तुम्हाला भेटणार आहे.
15 आणि 16 ऑक्टोबरला तुमचा पेपर होणार आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करून घ्या, इतर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीमध्ये नवीन व्हिडिओत. धन्यवाद.